तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि मी तुमचं रुद्र खेंडेकर आज तुमच्यासाठी जाऊन ब्लॉग घेऊन आलो. तर मित्रांनो, आज चाललो आहे आमच्या इकडच्या रौरंगातल्या रामेश्वर मंदिर हे पोखरणीमध्ये. तर आम्ही आज जी वाट बघत असतो मित्रांनो, कधी पावसाळा येतो आहे आणि कधी आम्ही रामेश्वर मंदिरमध्ये पोखरणी जातो आहे, रामेश्वर पोखरणीला. तर ती वेळ आलेली आहे, तो दिवस आलेला आहे. सगळे मित्र रेडी झालेले आहेत, जवळजवळ आम्ही बरेच जण आहोत, 5-6 जण तरी आहोत पोखरणीत जाण्यासाठी पोहायला. आणि चला आता चाललो आहे. पहिला म्हणजे सगळ्या मित्रांना भेटवतो, किती जण आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि थोडं बघतोय, स्क्रीन पण माझी थोडी टाईम झाली आहे, कारण आता गावाला आलो आहे बोलल्यावर सुद्धा भटकत असतो, सगळे फिरत असतो कॉन्टेंटसाठी. तर स्क्रीन तर थोडी टाईम होणारच. आणि जसं पनवेलला असतं कसं रूम तर रूममध्ये, आणि कुठे जाताना सगळ्या कॅप वगैरे घालून जात असतो, तर इथे कसं डायरेक्ट फिरायला भेटतं का. आणि बाकीचं इकडे क्लायमेट बघताय कसं झालं आहे, गावाला नुसता पाऊस चालू आहे. आणि गाव बोललो की आपले नारळाची झाडं, माडं, सुपारीची वगैरे. आणि हे असं आपला परिसर आजूबाजूचं, आणि हे असं खालचं. आता मी वरती रूममध्ये फ्रेश झालो आहे, बघू काहीतरी तुम्ही खाऊन गेलो तर आता बाहेर गेल्यावरच खाऊ वडापाव वगैरे. चला आज ज्या आम्ही सगळे रगंडावाले जी वाट बघत असतो रामेश्वर पोखरण कधी भरेल, ती भरलेली आहे पूर्ण फुल. आणि तुम्हाला पोखरण पण लवकरात लवकर बघायला भेटणार आहे. एंडपर्यंत तर कनेक्टिव राहा मित्रांनो, खरंच खूप मजा येईल ब्लॉगला. तर चला आता जाऊया मित्रांसोबत, तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. चला आणि मित्रांनो, पोचलो आता रामेश्वर मंदिराच्या पोखरणीजवळ. आणि पोखरण बघताय किती भरली आहे. ते साहिल आहे, निखिल दादा इथे, निर्माण आहे, ते प्रणव आहे बघताय. आणि त्या गाडी लावली आहे, समोर भजन चालू आहे. सप्ताह आहे ना, सप्ताह चालू आहे ना तर. हां, तिथे सप्ताह चालू आहे. आणि सकाळ सकाळ मस्त क्लायमेट पण बघू शकता किती मस्त झालेलं आहे वातावरण. इथे तुळशी वृंदावन आहे, आणि ही आपली इथे पोखरण, आणि ही आपण सोबत ट्यूब आणली आहे बघताय. आणि हा मधला खांबाजवळ पण जाऊन आपण एक शूट घेणार आहोत. आणि मंदिर बघताय किती सुंदर आहे, प्राचीन काळातलं मंदिर आहे मित्रांनो आपल्या इकडे. हे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. चला आता ज्या दिवसाची वाट बघत असतो पावसाळा कधी येईल आणि पोखरण भरेल, तर आता ही पोखरण भरली आहे आणि आम्ही आता उड्या मारायला सुरुवात करणार आहोत. बघू आता पहिली उडी कोण मारते. हा, इथे वॉर्मअप चालू आहे बघताय. चला मग एक एक प्रणव मारतोय. कडक, वा मस्त. आणि सगळे माळा टाकून एकाच्या पाठी एक गेलेले आहेत. आता माळा पण जायचं, त्यासाठी मी आता या पहिल्या ट्यूब जवळ जातो. कसं जाऊ आता कळत नाही, कारण गोपुरचा सीन झाला आहे की इथे बघू शकता कोपरूला इथे चिकटपट्टी लावली आहे, कारण त्याचा बटन जरा खराब झाला आहे, थोडा प्रॉब्लेम झाला आहे बटनचा. सो आता हे आल्याशिवाय तर जाऊ शकत नाही. बघू आता या ट्यूब जवळ जाऊन. एक कॅमेरा घेऊन झाला, थोडी भीतीच वाटते तशी, कारण कॅमेरा पहिल्यासारखा एवढा राहिला नाही आहे, खूप फॉल्ट द्यायला लागला आहे कॅमेरा. त्यामुळे पहिला मी कधी पण सुरुवात करताना उडी मारून करत असतो, पण आता मला असं उतरायला लागतंय, कारण पहिला ट्यूब जवळ जायला लागेल. आणि ट्यूब घेतली आहे बघताय. आणि ते साहिल उडी मारतोय, मार.
मित्रांनो जाम मजा अशा प्रकारे चालू आहे आणि बघता येतं हे दोघं चालत पोलावर आणि इथे आम्ही खूप पोहून थकलो आता थोडेसे कारण पाणी खूपच असं जाड पाणी आहे कारण याचं काय क्लोरिंग वगैरे मिक्स नाही हे एकदम पावसाचं पाणी भरलेलं असं तेच आहे आणि जाम पोहलो आहे पोलावरती मधला खांब आहे तिकडे पण गेलो उड्या मारले तुम्ही बघितलं असेल आणि आता अजून थोड्या वेळ पोहू नंतर कुठेतरी बाहेर जाऊ खाऊ काहीतरी नाही तर डायरेक्ट घरी जाऊ आणि असेच आता बाकी सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा व्हिडिओला मजा येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघून तुम्हाला पण असं फील होतं आहे का की गावाला जाऊन कुठे असं नदी वगैरे पोहायला पाहिजे कारण मी जवळजवळ एक महिना तरी गावात आलो नाही आणि आलो तर खास याची वाट बघूनच आलेलो की कधी आपली रामेश्वर पोखरण भरेल आणि इथे येऊन उडी मारेल आणि मजा आली आहे जाम येऊन हा असा एकदम आपला हिरवगार निसर्ग इथे बघताय क्लायमेट पूर्ण पावसाचा थोडा पाऊस पडला तर अजून मजा येईल चला एन्जॉय करा व्लॉग आणि इथे टॅलेंट बघतोय टॅलेंट तर मित्रांनो अरे मन भरून पोहून जवळजवळ आपण किती तास पोहलो साडेतीन तास पोहलो आणि आता चाललो इथे म्हणजे वडापाव खायला आता साहिल आणि प्रणव ती जी ट्यूब होती ती ठेवायला घरी आणि आता जाऊ वडापाव खायला चला चला आता जाऊया वडापाव खायला वडापाव चला हां कर काहीतरी जे करत होतास ओके तर मित्रांनो पोटभर पोहून आलो आता पोटभर वडापाव खायला आपल्या इथे हिरोंडा फाट्याला आलेलो आहे चला वडापाव खाऊ मग घरी निघू आणि ब्लॉग इथे एंड करू आज खूप मोठा ब्लॉग होणार आहे आजचा हे याचा नेक्स्ट ब्लॉग कुठला असणार आहे सांग जरा आपला मुरुडला असणार आहे एवढं पण नको जरा सस्पेन्स राहू दे एक लोकेशन आहे मित्रांनो तिकडे आम्ही जाणार आहोत हां हिडन लोकेशन आहे जो हे शोधला आहे आपल्या निखिल दादांनी वगैरे बरेच सगळे पण आम्हाने पण शोधलेलं आहे तर चला हा नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघा आता काय मी पहिलं फेमस आहेतच
बाय. तरी असे सगळे पोरं माझ्या किती 3-4 ब्लॉग मध्ये असतील रे, 5-6 किती ब्लॉग झाले लाडात ना. खाऊया आता वडापाव.